नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका दृश्यक्षेपात असून आगामी काही दिवसात कधीही निवडणूक लागण्याची शक्यता आहे. याच दृष्टिकोनातून सर्वच पक्ष कामाला लागले आहे. नाशिक महानगरपालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपानेही नाशिक महानगरपालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. रामायणवर असलेला भाजपचा झेंडा कायम ठेवण्यासाठी महिला मोर्चाही रिंगणात उतरला आहे. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपची ध्येयधोरणे, 5 वर्षात केलेली विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी महिला वर्ग विशेष सक्रिय झाला आहे. म्हणूनच संपूर्ण नाशिक शहरात भाजप महिला मोर्चाच्या मंडळनिहाय बैठका येत आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत जिंकायचेच या हेतूने महिला दिनाच्या पूर्वसंध्येला शहरात भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांनी एक संघ पद्धतीने कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे मागील वर्षाप्रमाणे आगामी निवडणुकीतही पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाला विकास कामांच्या माध्यमातून मिळालेलं वैभव टिकाऊ ठेवण्यासाठी महिला मोर्चाने कामाला लागावे असे आदेश महिला मोर्चा आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. मंडळाच्या 3 मंडळांच्या एकत्रित आज बैठका घेतल्यात. सीमाताई बरोबर आहेत, इथले अध्यक्ष आहेत, सर्व पदाधिकारी महिला, माझ्या रोहिणीताई, संध्याताई. एकंदरीत आगामी निवडणुका ज्या आहेत त्याच्यामध्ये जर आपल्याला काम करायचं तर त्यामध्ये ज्या बूथ प्रमुख आहेत, ज्या शक्तिकेंद्र प्रमुख आहेत, काही जणींचे बचत गट आहेत, भजनी मंडळ आहेत, म्हणजे महिलांना संघटनात्मक याच्यामध्ये आपण असं नियोजन केलं गेलं पाहिजे की खालपर्यंत आपण पोहोचायचं, शेवटच्या महिलेपर्यंत आपण पोहोचून प्रचाराच्या माध्यमातून काम करायचं आहे. त्या बचत गटाच्या महिलांशी संपर्क साधायचे, महिला मंडळाशी, भजनी मंडळाशी संपर्क साधून येणाऱ्या आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात महिलांचं मतदान झालं पाहिजे. ह्या संदर्भामध्ये आमची महिलांची चर्चा झाली, चर्चात्मकच बैठक होती ही. ह्यामध्ये बूथ प्रमुख महिलांनी त्यांची समिती तयार करून 50 प्रमुखप्रमाणे काम करायचं आहे. ज्या योजना महानगरपालिकेच्या माध्यमातून राबवल्या गेल्यात, महानगरपालिका नाशिक महानगरपालिकेने खूप चांगल्या योजना राबवल्या आहेत, त्या योजनांची माहिती आपण खालपर्यंत महिलांशी चर्चेत आणायची, कारण प्रत्येक महिला पेपर वाचतेच असं नाही आहे. त्यामुळे त्या महिलांशी या गोष्टीची चर्चा करायची. सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी खूप चांगल्या महिलांसाठी योजना राबवल्या आहेत, जसं आवास योजना आहे, शौचालयाची योजना आहे, गॅस सिलेंडर्स आहेत, त्या खूप महिलांपर्यंत गेलेल्या आहेत. त्या माध्यमातून महिलांशी संपर्क साधून त्यांच्याशी त्या योजनांच्या संदर्भात चर्चा करायची. ज्यांनी त्याचा लाभ घेतलेत अशा महिलांशी सुद्धा संपर्क साधला तर आपल्याला आगामी निवडणुकी काळामध्ये नाशिक महानगरपालिकेमध्ये पुन्हा भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल. आम्ही घाबरत नाही. जे 3 तिगाडी कामबिगाडी सरकार आहे त्यांनी कितीही आपल्याला विरोध करायचा प्रयत्न केला तरीही महिला आघाडीने जर संघटनात्मक काम केलं आणि जनतेपर्यंत पोहोचले तर आम्ही त्या पोहोचणारच आहेत, पोहोचतायत, कामसुद्धा सुरू आहे. काही महिलांशी चर्चा केली तर त्यांचं काम त्या पद्धतीने सुरूसुद्धा आहे. त्यामुळे महानगरपालिका पुन्हा एकदा आम्ही जिंकू हा आम्हाला विश्वास आहे. तसेच आमदार सीमा हिरे आणि महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा हिमगौरी आडके आहेर यांनी मार्गदर्शन केले. महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि आमच्या महाराष्ट्र प्रदेशाच्या धडाडीच्या अध्यक्षा उमाताई खापरे यांनी पूर्ण मंडळात जाऊन बैठकांचं नियोजन केलेलं आहे. महिलांची भूमिका देखील निवडणुकीत खूप निर्णायक असतं आणि मुख्यत्वे महिलांचंच मतदान हे खूप निर्णायक असतं. संघटनात्मक बांधणी कशी केलेली आहे किंवा बूथप्रमुख कसे झालेले आहेत या सगळ्या गोष्टींचा आढावा आज त्यांनी इथे नाशिकमध्ये येऊन तिन्ही मंडळांच्या या मतदारसंघाचा घेतलेला आहे. सातपूर मंडळ, त्याचबरोबर सिडको मंडळ 1, सिडको मंडळ 2 आणि सर्व पदाधिकारी या सगळ्यांना एकत्रित करून त्यांनी आगामी निवडणुकांच्या दृष्टीने महिलांनी काय काय भूमिका घेतली पाहिजे, त्यांनी काय काम केलं पाहिजे, संघटन कसं वाढवलं पाहिजे आणि महिलांना अनेक महिला या इच्छुक उमेदवार असतात, संघटनेतले असतात, त्याचबरोबर काम करणारे असतात, या सगळ्यांना कशा पद्धतीने कामं या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे या दृष्टीने आज अतिशय उत्तम असं मार्गदर्शन उमाताईंनी केलेलं आहे. आज या बैठकीसाठी आमच्या सगळ्या शहरातल्या पदाधिकारी सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आज महिला दिन जवळच आहे उद्यावरती आणि या प्रमुख दिनी आमच्या प्रदेशाच्या अध्यक्षा उमाताई खापरे आम्हाला मार्गदर्शनासाठी इथे लाभले आहे. त्यांचं खरं तर खूप कौतुक आणि आभार, कारण त्यांनी एक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला आहे. आज प्रत्येक मंडळात
आम्ही बैठका घेतो आहे विधानसभा क्षेत्राप्रमाणे, जेणेकरून आमच्या कार्यकर्त्या ज्या सतत काम करताय, आपण बघितलं की कोरोना काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या ह्या सतत गल्लोगल्ली तुम्हाला दिसल्या असतील लोकांना मदत करताना. म्हणजे जेव्हा आपण महिला मोर्चा सक्रिय असतो तेव्हाचं हे चित्र आपण बघतोय की महिला एखादी काम करते तेव्हा ती अगदी घरादारात जाऊन पोहोचते. आणि आमच्या उमाताईंनी हाच संदेश प्रत्येकाला दिला आहे की कार्यकर्ती जेव्हा काम करते तेव्हा त्याच्या कामाची नोंद, त्याची पावती ही आपल्याला मिळणार असते. आणि महिलांमध्ये ही जी शक्ती आहे की आपण कुठलंही संकट आलं तरी तिला त्या संकटाला आपण तोंड देऊ शकतो हे आपण कोरोना काळात देखील बघितलं. आणि आत्ता जोमाने महिला ह्या कामाला लागल्या आहेत. आमच्या आमदार आपण बघितलं आहे सीमाताई हिरे, देवयानीताई फरांदे ह्या जनरलमधनं निवडून आल्या. आणि आत्ता देखील अशीच काही परिस्थिती नाशिक महानगरपालिकेत आहे की जास्तीत जास्त महिला भारतीय जनता पक्षाच्या ह्या नगरसेविका आहेत. आणि आमचा हा 100 पारचा जो आकडा आहे नाशिक महानगरपालिकेकरता तो नक्कीच जास्तीत जास्त महिला निवडून येतील आणि तो पार होईल अशा शुभेच्छा आम्हाला ताईंनी दिल्या आहेत. आणि महिला मोर्चा नाशिक भाजपा हा सक्रिय राहील आणि हा आकडा पार करण्यास नक्की मदत करेन. भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खाबरे यांच्या नेतृत्वाखाली शहरात संघटनात्मक दौरे सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार आज सकाळी पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सिडको मंडळ 1 आणि 2 तसेच सातपूर मंडळ महिला मोर्चा पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार सीमा हिरे, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष संध्या कुलकर्णी, प्रदेश चिटणीस रोहिणी नायडू, अध्यक्षा हिमगौरी आडके आहेर, सरचिटणीस रश्मी हिरे बेंडाळे, शिल्पा वारनेरकर, पूर्वा सावजी सिडको मंडळ 1 च्या अध्यक्षा अर्चना दिंडोरकर, मंडळ 2 च्या अध्यक्षा रोहिणी जागडे, सातपूर मंडळ अध्यक्षा संगीता शेवाळे, नगरसेविका कावेरी घुगे आणि मंडळ पदाधिकारी उपस्थित होते. यांच्यासाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.